नेहमी म्हणतो की कोळशाच्या खाणीतच हिरा सापडतो, इथे आसपास कोळशाच्या फार खाणी आहेत, पण जेवढे रत्न साहित्यातले या वणी नगरीने तयार केली आहे, खरोखरच ही एक अतिशय मराठी माणसाकरता वंदनाची भूमी आहे. अशा या वणीमध्ये होणाऱ्या 66व्या विदर्भ साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून मला निमंत्रित केलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. खरं तर हा कार्यक्रम 2:30 व्हायचा होता, मी संमेलन अध्यक्षांची क्षमा देखील मागे की माझ्यामुळे तो कार्यक्रम थोडा आपल्याला आधी घ्यावा लागला आणि त्याचं स्वरूप देखील बदलावं लागलं, पण माझी मनापासून इच्छा होती की या कार्यक्रमात मला आलं पाहिजे. आणि काल इस्रायलचे पंतप्रधान होते, आजही काही कार्यक्रम दुसरे फार पूर्वी नियोजित झाल्यामुळे वेळेचं सगळं गणित काही जमत नव्हतं, आणि म्हणून मी विनंती केली की मी काही काळाकरता का होईना पण इथे येऊ इच्छितो, आणि आपण ती वेळ देखील बदलली त्याबद्दल मी खरोखर आपले आभार मानतो. खरं तर ज्याचा मी उल्लेख केला की हे एक असं शहर आहे किंवा एक असा हा तालुका आहे की ज्या तालुक्यानं खऱ्या अर्थानं अनेक साहित्यिक आपल्याला दिले, आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे 3 अध्यक्ष लोकनायक बापूजी अडे असतील, प्राध्यापक राम शिवाळकर असतील, वसंत आबाजी ढहाके असतील, यांच्यासारखे अतिशय थोर साहित्यिक, लेखक, विचारवंत, सामाजिक भान असणारे लोक या वणीनं आपल्याला दिले. आणि मगाशी ज्यांचा उल्लेख झाला, महेश एलकुंचवार, की ज्यांच्याबद्दल माझ्यासारख्या व्यक्तीने काय बोलावं, अशा प्रकारच्या लोकांची ही नगरी आणि हे साहित्य संमेलन होत आहे, त्या परिसराचं नाव देखील रामभाऊ शेवाळकरांच्या नावाने इथे एक आर्काइव्स त्यांचं तयार झालेलं आहे. एक मला आत्ताच आशुतोषजींनी सांगितलं की त्यांच्या नावानं एक या ठिकाणी थिएटर देखील ते तयार करतायत, आणि अशा या भूमीमध्ये हे होत आहे.